महत्त्वाची मोठी राजकीय बातमी कर्नाटक मध्ये कुमारस्वामी समोरचं संकट आता वाढलेलं आहे. काँग्रेस आणि जेडीएसच्या 13 आमदारांच्या राजीनाम्यानंतर अपक्ष आमदार नागेश यांनीही आता राजीनामा दिलेला आहे. कर्नाटक विधानसभेत 224 सदस्य संख्या आहे. 14 जणांचे राजीनामे मंजूर जर केले तर आकडा 210 वर जाणार आहे आणि बहुमतासाठी 113 ऐवजी 106 नवा आकडा आता येईल. सरकारकडे 104 आकडा त्यामुळे उरणार आहे आणि कुमारस्वामी सरकारवरचं संकट वाढणार आहे. आताची महत्वाची मोठी बातमी कर्नाटकमधली राजकीय घडामोड अतिशय महत्वाची समोर येते आहे. आणखी एका अपक्ष आमदारानं राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आता कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी 113 ऐवजी 106 नवा आकडा येऊ शकतो. सरकारकडची बहुमताची संख्या 104 आहे त्यामुळे सरकार संकटात सापडलेलं आहे. कर्नाटकमधल्या कुमारस्वामी सरकारसमोरचं संकट वाढतंय. दररोज नवनव्या बातम्या या संदर्भात येत आहेत. आमदारांचं राजीनामा सत्र सुरूच असल्याचं दिसतंय. या संदर्भात अधिक विश्लेषण आपण करणार आहोत. आपल्यासोबत आपले असिस्टंट एडिटर मनोज भोयर आहेत सध्या. मनोज, अतिशय जबरदस्त ही राजकीय घडामोड कर्नाटकमधली म्हणावी लागेल. आणखी एका आमदारानं राजीनामा दिलेला आहे आणि त्यामुळे कुमारस्वामी सरकारसमोरचं संकट आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अर्थात इतकं बेभरोशाचं राजकारण देशामध्ये कुठल्याही राज्यात आपल्याला पाहायला मिळालं नाही. अशा पद्धतीचं दोलायमान राजकारण, बेभरोशाचं राजकारण आपल्याला गोव्यामध्ये पाहायला मिळत होतं. तिथे सारखे एक किंवा दोन आमदार कधी या कंपूत तर कधी दुसऱ्या कंपूत जायला पाहायला मिळत होते. पण कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा आणि लोकसभेमध्ये भरघोस बहुमत मिळाल्यानंतर आणि ज्याचे स्पष्ट संकेत हे येडियुरप्पा यांनी दिले होते की निकालांतर अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, तशीच परिस्थिती अजिंक्य ही निर्माण झालेली आहे. अर्थात ज्यांनी राजीनामे दिले आहेत ते देऊ पाहत आहेत, त्यांचा आमचा कुठलाही संबंध नसल्याचं भाजपचे नेते हे सांगत असले तरीही मुंबईत ज्या सोपिटेल हॉटेलमध्ये आणि पूर्वी पवईच्या रेनेसा हॉटेलमध्ये जी व्यवस्था केली होती तिथे भाजपचेच नेते आवर्जून आम्हाला दिसत होते. याही वेळेला प्रसाद लाड, मोहित कंबोज हे दोन्ही महत्वाचे भाजपचे नेते यांनी पूर्णपणे या सोफिटेल हॉटेलमध्ये बंडखोर काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांची व्यवस्था केली आहे. जी ताजी बातमी आहे ती नागेश जे अपक्ष आमदार आहेत आणि जे मंत्री आहेत कुमारस्वामीच्या सरकारमध्ये त्यांनी राजीनामा दिलाय. आणि दुसरीकडे जे बंडखोर आहेत ज्यांनी राजीनामे दिले त्यांना मंत्रीपदाचं लालूच हे कुमारस्वामी यांनी दिलंय, पण ते बदलणार नाहीत या नव्या आमिषाला अशा पद्धतीची माहिती पुढे येत आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षाचे महत्वाच्या नेत्यांची बैठक ही सध्या बंगळुरूमध्ये आहे. या बैठकीमध्ये काही नवी रणनीती आखली जाईल. पण जी आकडेवारी अजिंक्य तुम्ही सुरुवातीला दिली त्या आकडेवारीत स्पष्ट दिसत आहे की 104 आमदारांचं सरकार म्हणजे संयुक्त जनता दल, जेडीएस आणि काँग्रेस यांचं होऊ शकतं आणि त्यामुळे दोन आमदारांची गरज त्यांना पडेल आणि त्यावेळेला 106 आमदारांचं सरकार लागेल सरकार चालवण्यासाठी. अर्थातच या सर्वांचे राजीनामे अजून स्वीकारलेले गेले नाही आहे. रमेश कुमार हे स्पीकर अध्यक्ष कर्नाटक विधानसभेचे, ते राजीनामे स्वीकारतील, त्यानंतर फ्लोरवरती बहुमत सिद्ध करावं लागेल आणि त्यानंतरची परिस्थिती अशी असेल. पण मनोज, एकंदरीत महत्वाचा प्रश्न या निमित्तानं हा विचारायचा आहे की काँग्रेसच्या सर्व आमदारांनी देखील आपले राजीनामे दिलेत अशी देखील एक बातमी येते. या बातमीमध्ये नेमकं कितपत तथ्य आहे? आणि दुसरी महत्वाची घटना ती म्हणजे HD देवेगौडा यांनी काँग्रेसच्याच नेत्यांवर आरोप केलाय की या सगळ्या मागे काँग्रेसचेच नेते आहेत. काय नेमकं मनोज त्याबद्दल सांगता येईल? कारण हे या दोन्ही पक्षांनी एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवत सरकार स्थापन केलं आणि आता याच दोन पक्षातल्या कुरबुरी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर येत आहेत की काय अशी देखील एक चर्चा सुरू आहे. मनोज, याबद्दल सविस्तर काय सांगताय? अर्थातच कर्नाटकच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उलथापाल सुरू आहे. काँग्रेस आणि जनता दल यांच्यामध्ये खूप काही चांगलं वातावरण आता पूर्वीसारखं आहे असं नाही. सिद्धरामय्या जे माजी मुख्यमंत्री होते काँग्रेसचे कर्नाटकचे, त्यांचं आणि कुमारस्वामी यांचं अजिबात पटत नाही. पण तरीही दोघांमध्ये मालोमिलन घडून आणण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी यापूर्वीही केला होता. काही काँग्रेसचे नेते तिथे या संदर्भात कायम काम करत राहिले. सरचिटणीस KC वेणुगोपाल या सगळ्या सर्व परिस्थितीवरती नजरही ठेवून आहेत. पण मुळात जी बंडखोरी होते त्यात आता एक विधान त्यांच्या एका नेत्याकडनं आलेलं आहे,
खासदाराकडून आलंय कर्नाटकच्या जे काँग्रेसचे खासदार, त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेसचे जे मंत्री आहेत ते सर्व राजीनामा देतील, पण यात केवळ 8 ते 9 मंत्र्यांनीच राजीनामा देणार अशा प्रकारची एक ठोस माहिती आपल्यासमोर येत आहे. अर्थात कुठलेच काही राजीनामे हे पूर्णपणे स्वीकारले गेले नाहीयेत. मंत्रीपदाचे राजीनामे जर दिले तर मुख्यमंत्री केडी कुमारस्वामी म्हणतात त्यांना शह देण्यासाठी की आम्ही ते स्वीकारू. याचा अर्थ स्पष्ट होतो की काँग्रेस आणि जेडीएसच्या आजच्या बैठकीमध्ये एक ठोस पावलं उचलली जाणार अजिंक्य, आणि ती ठोस पावलं काय असतील याच्यासाठी काही वेळ आपल्याला वाट बघावी लागेल. अर्थातच 3 ठिकाण याचे झालेले आहे. काही या बाबतीत दिल्लीमध्ये पण बैठक सुरू आहे, दिल्लीमध्ये पण हालचाली होत आहेत, पण मूळ मुंबईमध्ये जे नागेश आहेत त्यांनी सुद्धा मुंबईसाठी विमान पकडलेलं आहे आणि ते सुद्धा इथे येतील. जे आमदार यापूर्वी शनिवारी आले होते ते भाजपच्याच एका खासदाराच्या विमान कंपन्यातनं त्यांनी एक विमान भाड्यानं घेऊन ते इथे आले होते. अर्थात हे एक मुंबईतलं बीकेसी मधलं बांद्रा कुर्ला मधलं एक हॉटेल जे सोफिटेल आहे ते सुद्धा एक केंद्र झालेलं आहे, आणि बंगळुरूमध्ये 2 ठिकाणं आहेत तिथे काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार वेगवेगळ्या ठिकाणी बैठका करतायत, आणि हाऊसमध्ये सुद्धा काही हालचाली सुरू आहे विधानभवनामध्ये. अर्थात मंगळवारी या संदर्भामध्ये काही महत्वाचे निर्णय होतील, कारण रमेश कुमार हे बंगळुरूमध्ये पोहोचतायत, आणि त्यांनी जर हे सर्व राजीनामे स्वीकारले तर सरकार अल्पमतात येईल. आताही स्थिती जी सरकारची कुमारस्वामी सरकारची ही अल्पमतात असल्यासारखीच आहे, पण ज्यावेळेला राजीनामा स्वीकारले जातात त्यावेळेला फ्लोअरवरची एक संख्या निश्चित होईल. जी आकडेवारी आपण दिली की 224 संख्या आहेत ती 210 वर येईल या 14 आमदारांच्या राजीनाम्याने. बहुमत हे 113 ऐवजी 106 आमदारांचं लागेल कुठल्याही सरकारला, आणि आता सरकारकडे जरी संख्या वजा करता 104 संख्या उरेल आणि त्यांना 2 आमदारांची गरज लागेल, त्याचा आकडा होईल 106. म्हणून ते बंडखोर आमदारांना मंत्रीपदाचं लालूच देत आहेत, आणि आता जे मंत्री आहेत त्यांना मनवून त्यांची मनादानी करून त्यांना मंत्रीपदाचे राजीनामे द्यायला लावतील आणि बंडखोर लोकांना ते मंत्री करतील. पण बंडखोर जे आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला जरी मंत्रीपद देऊ केले तरी आम्ही आता त्या सरकारमध्ये राहणार नाहीत, आम्ही ते राजीनामे दिलेत. आता त्याच्या संदर्भात निवडणुकीची पुढची रणनीती असेल, राज्यपालांचा निर्णय असेल, ह्या सर्व महत्वाच्या गोष्टी आहेत या घडतील. आजपासून या कर्नाटकाच्या राजकारणाला खूप मोठी गती आली आहे, आणि सर्वांसाठीच ही अत्यंत कठीण स्थिती आहे. काँग्रेस आणि जनता दल आणि भाजप त्यावरती डोळा ठेवू नये. ज्या वेळेला ते पक्षापासून दूर जातील त्यावेळेला आम्ही त्यांना आमच्या पक्षात घेण्याचा विचार करू, पण आता बंडखोर आमदारांशी आमचा काही संबंध नाही असं सांगत जरी असले तरी त्यांच्याशी पूर्ण संधान ठेवून आहे, त्यांची पूर्ण व्यवस्था मुंबईमध्ये केली जात आहे. बिलकुल मनोज, शेवटचा प्रश्न निमित्तानं विचारतो, काँग्रेस जेडीएसच्या या भांडणाचा फायदा थेटपणे भाजपला होणार हे तर दिसतंय, आणि येत्या काळात त्या संदर्भातल्या घडामोडी घडतील देखील, मात्र हे सगळं डॅमेज कंट्रोल जेडीएसच्या वतीनं कमी काँग्रेसच्या वतीनं जास्त असं होताना दिसतंय, या दोन्ही पक्षांच्या मनोमिलनासाठी आता नेमके काही प्रयत्न होतील का, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? अर्थातच कर्नाटकच्या राजकारणामध्ये दोघांचंही सरकार हे दोघांच्याही मनानं आलं होतं, त्यासाठी प्रयत्न जरूर केले होते. देवेगौडा यांचे संबंध मनोज काही क्षणांसाठी थांबवतोय आपल्याला, मला माफ करा, आपण थेट लोकसभेत जाऊया, महत्वाच्या मुद्द्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. It has been rejected. So how can it be, sir? Are we in a state of democracy? Are we ruled by central government? The state government has, along with the legislature, unanimously passed the resolution, passed this bill through bill, they have been sent to central government after 27 months. We don't know whether this government is kept in cold storage. I have sent it to the President of India, we don't know. Yesterday, for yesterday, it has been rejected. Sir, so how come they reject it, sir? I want to have a reply from the government whether they are going to consider positively or not. Sadan ki, there should be a reply, sir. Please sit down. Please, no. Sudeep, 1 minute. No, no. Sir, 1 second, please. We are not considering, sir. Sudeep ji. Maanye sadasya. आपने आपकी बात रख दिया सुदीप जी, एक मिनट उसके उसके प्लीज कम सुदीप जी के बाद, सुदीप जी के बाद प्लीज माने सुदेश प्लीज सुदीप जी. सर आई वांट टू ड्रॉ योर अटेंशन, गवर्नमेंट इज नॉट रिप्लाइंग, वी आर वर्किंग आउट सर अगेंस्ट.
We are working out, sir. Sir, I want to draw your attention in connection with 42 public sector undertakings of the country are going to be disinvested. It is a very serious effort. And these 42 public sector undertakings include Air India-like organization, BSNL-like organization, Chittaranjan Locomotive Works, including other important institutions, please, we strongly oppose to this state being taken. सभा की कार्रवाई 2 बजे तक के लिए स्थगित की जाती है भोजन अवकाश के लिए. श्रवण बघतोय कर्नाटकमधल्या या सगळ्या राजकीय घडामोडींचे पडसाद जे आहेत ते लोकसभेत देखील उमटताना दिसतायत. काँग्रेसच्या खासदारांनी या संदर्भात प्रश्न देखील उपस्थित केला होता की या सगळ्या हे जे सगळं राजकीय नाट्य सुरू आहे त्याची नेमकी परिणती काय असणार आहे, सरकारची केंद्र सरकारची या संदर्भातली काय भूमिका असणार आहे याबद्दल देखील प्रश्न आता त्यांनी विचारलेला आहे. मात्र ही सगळ्याची सगळी जी राजकीय परिस्थिती आहे कर्नाटकमधली सध्याची बेभरोशाची ती पाहता आता एकंदरीतच या दोन्ही पक्षांचं सरकार टिकेल का पडेल याचबद्दलची चर्चा सध्या सुरू आहे. काही दिवसातच याबद्दलचा ठोस जो निर्णय आहे तो होईल. मात्र या सगळ्याचा थेट फायदा भाजपला होणार अशी सध्याची परिस्थिती दिसतीय. आणि जे आमदार सध्या बंडखोर आमदार काँग्रेस आणि जेडीएसचे मुंबईमध्ये सध्या तळ ठोकून आहेत त्या आमदारांनी देखील कुठेतरी अशी भूमिका जाहीर केलेली आहे की भाजपमध्येच कदाचित ते जातील तसे संकेत देखील त्यांनी दिलेले आहेत. या सगळ्या महत्वाच्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे.